जागतिक पर्यटन वारसास्थळ असलेले कास पुष्पठार आता भरू लागले आहे. कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाल्याने आता पर्यटक गर्दी करू लागले आहेत. मागील 2 दिवसात पर्यटकांच्या गर्दीने कास पठार भरले असून वन विभाग आणि कास पर्यटन समितीकडून योग्य ते नियोजन करण्यात येत आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने साताऱ्यात एक कास अशी ई बस सुविधा सुरू केल्याने ही पर्यटकांसाठी नवीन पर्वणीच असणार आहे. याची अधिक माहिती दिली आहे श्रीरंग शिंदे यांनी. मी श्रीरंग शिंदे, निवृत्त वनपाल कास पठार, वन विभाग सातारा. एक कास पठार ही म्हणजे एक 10 वर्षापूर्वीचं फुलांची पंढरी म्हटलं जात होतं. आताही तसंच आहे, परंतु कास पठारावर गेल्या 2 वर्षात पावसाचं प्रमाण आणि उन्हाचं प्रमाण, पाऊस ऊन वारा या तिन्ही गोष्टी या फुलासाठी चांगल्या परिस्थितीत पाहिजेत आणि त्या परिस्थितीत ते भेटत नाही. त्याचबरोबर इथं थोडंफार तुम्हाला तुम्ही म्हणताय की बाबा फुलं कमी प्रमाणात आहेत, फुलं आहेत परंतु गवताचंही प्रमाण वाढलेलं आहे. हे तर जी चारा खाणारी जी जनावरं आहेत गावची किंवा ही कमी प्रमाणात झालेली आहे. पहिली 100 गुरं लोकांची होती, आता 10 गुरं आहेत. गुरं चरतात, सगळं व्यवस्थित आहे, परंतु गवत वाढलेलं आहे. त्याचबरोबर इथं 7 वर्षातून येणारे कारवी म्हणजे स्ट्रॉबेलंतर जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे. त्याचं काय उपाययोजना करायचं ते वन विभाग आणि संशोधक जे आहेत ते त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. आणि ही फुलं आहेत, गेल्या वर्षी तेरडा इम्पेक्शन बाल्सम किंवा इम्पेक्शन लावई हे जे जांभळा तेरडा तांबडा तेरडा तो पठारावर आलाच नव्हता. यंदा त्यातला काहीतरी 20-25% आलेलं आहे आणि फुलं चांगली. आता 2 दिवस ऊन जर पडलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो चांगली फुलं दिसणार आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि उपाययोजना चांगल्या आहेत समितीच्या, सागावची समितीच्या, सागावची समिती आहेत आणि जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी जे पीएमसी म्हणतो आपण ते प्रतिसाद चांगला आहे. नाईट सफारीच्या 2 गाड्या आहेत आणि पर्यटन दर्शन म्हणून एक आमची एक योजना आहे समितीची, ती पर्यटन दर्शन आणि सगळं उपाययोजना चांगल्या पद्धतीने चालू आहेत. सागावची समितीची लोक आणि वन विभागाचे लोक एकत्र म्हणून हे चांगलं काम करतात. परंतु लोकांची एकच नाराज आहे, फुलं दिसत नाहीत. आता फुलं गवतामुळे दिसत नाहीत, म्हणजे पावसाचं प्रमाण वाढले त्यामुळे गवत वाढले. पाऊस पडलाच पाहिजे नाही असं नाही, परंतु पाऊस पडल्यानंतर एक ऊन सुद्धा त्या फुलांना पाहिजे. म्हणजे जे कीटक आहेत पॉलिनेशन करणारे जे कीटक आहेत पॉलिनेटर त्यांना सुद्धा ऊन पाहिजे, वारा पाहिजे, पाऊस पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. पण पावसाचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळे काही गोष्टीत फुलं ढासळून जाते, ते पर्यटकांची नाराजी होते. तर पर्यटकांना माझं आव्हान आहे की तुम्ही या बघा फुलं आहेत, परंतु कुणी नाराज होऊन जाऊ नये असं आहे. धन्यवाद श्रीरंग शिंदे.